खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत। पेरणीच्या दृष्टीने शेतकरी बियाणासाठी पैशाची जुळवाजुळव करीत आहेत, मात्र यंदा महागाई वाढल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणी उभ्या राहणार आहेत। गतवर्षीपेक्षा खते, बियाणे, तणनाशक व मजुरीही वाढ झाल्याने शेतकरी हतबल झालेत। अशाच नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेती करायची कशी की सोडून द्यायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे। अकोला जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये तणनाशक खते दुप्पट मार्गाने महागली असून काही शेतकऱ्यांनी या दुकानांकडे पाठ फिरवली आहे, तर काही ठिकाणी खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येत असून बी बियाणे कृषी दुकानात विक्रीची लगबग सुरू झालेली असल्याचं दिसतंय। अकोल्यातील कृषी सेवा केंद्र येथे ही गलबल पाहायला मिळते। सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना जय बजरंग कृषी सेवा केंद्र अकोला यांच्याकडून येणाऱ्या खरीप हंगामाच्या आर्थिक शुभेच्छा। शेतकऱ्यांना खुश खबर अशी आहे की यावर्षी सोयाबीनचे भाव हे मागील वर्षीच्या तुलनेत कमी असून साठा भरपूर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना मी हे सांगेल की शेतकऱ्यांनी शक्यतोवर जर घरचं बियाणं जर चांगलं असेल तर त्यांनी घरचं बियाणं पेरलं तरी चालेल, त्याच्यामुळे बियाण्याचे भाव वाढणार नाहीत। त्यानंतर कपाशीमध्ये यावर्षी आमच्या एरियामध्ये कापसाचा पेरा वाढणार आहे, कारण कापसाला भाव भरपूर होते आणि कपाशी बियाण्याचे भाव हे फक्त एक 50-60 रुपयांनीच वाढलेले आहे, फार जास्त काही वाढलेलं नाही आहे, त्यामुळे काही विशेष काळजी करण्याचं कारण नाही। सगळ्या मालाचा भरपूर साठा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर खरेदी करून आपलं परिपूर्णता करावी। धन्यवाद। माझे नाव राम वासुदेवराव तुकडे आहे, मी राहणारा अकोला आहे। माझी शेती आपोती बुजूर किती तिथे आहे। माझ्या पट्ट्यामध्ये सगळा पेरा जास्त कापसाचा पेरा आहे, सोयाबीनचा पेरा कमी आहे। मागच्या वर्षी म्हणजे यावर्षी कापसाचे भाव चांगले वाढल्या कारणानं कापसाचा पेरा वाढणार आहे आणि रेट पण थोडेसे वाढलेले आहेत 50-60 रुपयांनी। बियाण्याचे खताचे भाव पण वाढलेले आहेत 300-400 रुपयांनी। मग 1350 रुपये डी ए पी झालेला आहे, 1450 रुपये 10-24 झालेले आहेत। सोयाबीनचे रेट मागच्या वर्षीपेक्षा कमी झालेले आहेत। मागच्या वर्षी 4042 रुपये होतो आहे, यावेळेस 3000 रुपये आहेत, कारण पेराबी यावर्षी वाढलेला आहे आणि मुंगाचा पेराक आणि उडदाचा पेरा कमी राहणार आहे, कारण की भाव कमी असल्या कारणानं लोकांचं कल जास्त कापसाकडे आणि सोयाबीनकडे राहणार आहे। आणि ज्वारीची बी रेट कमी असल्या कारणानं ज्वारीची पण पेरा कमी राहणार आहे यावर्षी। सर्वसाधारण समजून घ्या, सोयाबीन आणि कापसाची पेरा जास्त राहणार आहे यावेळेस।